ओबीसी आरक्षणाचा तिढा एकीकडे सुप्रीम कोर्टात सुटलेला असला तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहीर झालेल्या निवडणुकांना हे आरक्षण लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न अयशस्वी झालाय. ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशापूर्वी ज्या 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या त्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणाविनाच होणार आहेत. नव्याने निवडणुका जाहीर करणं हा कोर्टाचा अवमान समजला जाईल असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय. दरम्यान राज्यामधल्या नगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्यावर आता राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर दिल्ली वारीपेक्षा ओबीसींकडे लक्ष द्या असा टोमणा आता विरोधकांनी लगावलाय. नेमकं काय घडतंय बघूया. पुन्हा एकदा राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाकडे गेलं आणि आम्ही सांगितलं की तुम्ही सगळीकडे हे मान्य केलंय तर या 91 नगरपालिकांना ते का मान्य होत नाही, कारण त्याचं नोटिफिकेशन जरी आधी निघालं असलं तरी देखील आता राज्यामध्ये या ठिकाणी जर ओबीसी आरक्षण लागू असेल तर मग या 91 मध्ये ते लागू असलं पाहिजे, परंतु त्या निर्णयामध्ये त्या 91 पुरतं सुधार करण्याकरता आज कोर्टाने त्या ठिकाणी नकार दिला. त्यामुळे या संदर्भात पुन्हा एकदा आम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करू. महाविकास आघाडीच्या सरकारने जो बांठिया कमिशन नेमलं, रिपोर्ट गेला, त्याप्रमाणे आरक्षण मान्य होऊन देखील आता 92 होणाऱ्या नगरपालिकांमध्ये ओबीसींचं आरक्षण मिळालं नाही हे धक्कादायक आहे. आणि या सरकारने मागच्या महिन्याभरात त्यांची सत्ता आल्यावर जर लक्ष दिलं असतं त्यांच्या या अंतर्गत दिल्ली वाऱ्या आणि मतभेद याच्यामुळे जर्जर झालेल्या या सर्व लोकांनी थोडंसं ओबीसींच्या आरक्षणासाठी वेळ दिला असता तर मला वाटतं की या 92 नगरपालिका परिषदामध्ये आरक्षण 100% मिळालं असतं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.